पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही वेळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. तत्पूर्वी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे लागलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये हेलिपॅडवर आल्यानंतर त्या ठिकाणी रोड शो करणार आहेत आणि नाशिककर पंतप्रधानांना बघू शकणार आहेत. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आहे, ढोल पथक आहे आणि नाशिकला गिरीश महाजन जे गेल्या 3 दिवसांपासून दाखल झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाते. भाऊ, अगदी पटकन आपला वेळ न घेता आजची व्यवस्था चोख आहे, नाशिककर या ठिकाणी मोठ्या संख्येनं येतील अशी शक्यता आहे, कशी व्यवस्था? खूप उत्साह नाशिककरांमध्ये या ठिकाणी माननीय मोदीजी आज युवा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संबोधित करणार आहेत. आणि ते रामघाटावर जातील, तिथून ते काळाराम मंदिरात जातील आणि तिथून या ठिकाणी येतील. त्यापूर्वी त्यांचा रोड शोसुद्धा आता 10:30 या ठिकाणी होऊ घातलेला आहे. मला वाटतं नाशिककरांमध्ये त्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे, खूप मोठ्या संख्येत. मला वाटतं सगळे रेकॉर्ड तुटतील सभेचे, इतक्या मोठ्या सगळ्यांना, विशेष करून युवा 18 ते 25 वयोगटातला युवा, हा युवा दिनाच्या निमित्ताने आज एकत्रित होणार आहे आणि मोदीजी त्यांना संबोधित करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात जसं वातावरण असतं तसं संपूर्ण नाशिकमध्ये बघायला मिळतं. रंगरंगोटी, रस्ते चकाचक झालेले आहेत. नेमका कसा उत्साह आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये? आपण बघतात सगळीकडे, विशेष करून श्रीरामचंद्र प्रभू, त्याचा इतिहास, त्याचे सगळे पिक्चर पोस्टर या ठिकाणी लागलेले आहेत. भिंती रंगवलेल्या गेलेल्या आहेत, झेंडे लागलेले आहेत, त्याच्यावर फक्त जय श्रीराम आहे. म्हणजे आपण नेहमी बघतो की फक्त पक्षाचे ध्वज असतात, मग त्याचं चिन्ह असतं, कमळ असतं, धनुष्यबाण असतं, घड्याळ, परंतु यावेळेला फक्त जय श्रीराम आणि प्रभू रामचंद्राची प्रतिकृती असे सगळे झेंडे नाशिकभर या ठिकाणी लागले आहेत. आणि 22 तारखेची पूर्वतयारी आहे म्हणा, तो उत्साह जो आहे तो आतापासून दिसायला लागलेला आहे. 22 तारखेला अयोध्या आणि तत्पूर्वी नाशिकचं काळाराम मंदिर, कसं वातावरण बघायला मिळतं? प्रभू रामचंद्र आणि नाशिक यांचं नातं आपल्याला सांगण्याची गरज नाही. त्यांच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आणि म्हणून अयोध्येनंतर खऱ्या अर्थाने हा मान नाशिकचाच आहे आणि म्हणून नाशिककर अतिशय उत्सुक झालेले आहेत, तयारीला लागलेले आहेत. आणि आज आपण बघाल की अतिशय वाजत गाजत मोठ्या संख्येमध्ये सगळे तरुण या ठिकाणी येतील. आपण बघतोय की गिरीश महाजन स्वतः गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संपूर्ण नाशिकच्या या पंतप्रधानांच्या दौऱ्याचं नियोजन करता आहेत. आज देखील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पंतप्रधान 10:15 दरम्यान नाशिकच्या तपोवन परिसरातल्या हेलिपॅडवर येऊन त्या ठिकाणून त्यांची रॅली जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगानं ही तयारी जी आहे आता जवळपास पूर्ण झालेली आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.